मरमर करतो, तरी बारामतीचा निकाल शून्यच, आता कपाळ फोडावं का? अजित पवार शिक्षकांवर भडकले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या खास शैलीतील सल्ल्यासाठी आणि वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यातच त्यांनी आज पुण्यातील शिक्षकांचे त्यांच्या खास शैलीत कान टोचले. शिष्यवृत्तीच्या परीक्षेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 0% लागल्यामुळे त्यांनी शिक्षकांचे कान टोचले आहेत. ते म्हणाले की आम्ही इथं मरमर काम करतो, आता काय कपाळ फोडून घेऊ का? एवढं सगळी करूनही बारामतीचा निकाल 0%. आज अल्प बचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की आपल्या मुलांना कुठे शिकवायचं हा प्रत्येक पालकाचा अधिकार आहे, त्यामुळे त्यात जाण्यात काही अर्थ नाही. आज गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी घडत आहेत. पहिलीपासून इंग्रजी सुरू झालं, या अगोदर 5वीपासून होतं. कालानुरूप बदल केला जातो, बदल करण्याची प्रक्रिया सुरू असते. शिष्यवृत्तीमध्ये अनेक शाळा चांगला निकाल लागलेला आहे, तर काही शून्य लागला. शिक्षण देण्यासाठी हवं ते दिलं जाईल, मात्र शिक्षण नीट द्या, अशा शब्दात त्यांनी शिक्षकांना सल्ला दिलाय. लातूर पॅटर्न शिक्षकांमुळे प्रसिद्ध असल्याचंही ते म्हणाले. आज तुझी मुलं कितवीत आहेत? नाही, माझी मुलं आता 12वी गेलीत. 12 झाले पादाला. हा, ते तुमच्या शाळेत शिकले विद्याप्रतिष्ठानच्या. त्यामध्ये कसं असतं, शेवटी प्रत्येक पालकाला आपला मुलगा किंवा मुलगी कुठं टाकावी हा पूर्णपणे आधार. साधारण आपण महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा चांगला ठेवण्याच्या करता कोट्यावधी रुपये खर्च त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यातनं विद्यार्थी विद्यार्थिनी जातात. आता पूर्वीच्या काळामध्ये आमच्यापुढे इतकी उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ स्वर्गीय आर आर पाटील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अशी कितीतरी लोकांची नावं घेता येतील. काय होतं, तुम्ही नंतर ह्या गोष्टी बोलता. आता मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा काढणाऱ्यांची सगळ्यांची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकली. आता ते काढण्यात काय अर्थ आहे? त्याच्यात कशाला आपण वेळ घालवायचा? त्यापेक्षा आत्ताची नवीन जनरेशनला जसं स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेबांनी पहिलीपासून इंग्रजी सुरू केलं, पूर्वी आमच्या काळात 5वीपासून होतं, ते आता पहिलीपासून केलं. आता आपण काही काही शाळांच्यामध्ये, आता मला CEO सांगत होते, काही जुन्नर तालुक्यातल्या शाळा आहेत, मराठी शाळा आहेत, परंतु पहिलीतली मुलं इतके फ्लुएंटली चांगलं इंग्लिश बोलतात, त्याच्याकरता आपल्याला भरतीमध्ये इंग्रजी माध्यमातनं शिक्षण झालेले शिक्षक शिक्षिका मेरिटचे घेतले तर त्याचा फायदा होणार आहे. काळानुरूप पुढची आव्हानं काय ते बघून वेळोवेळी बदल केला जातो आणि तशा पद्धतीचा बदल करण्याची प्रक्रिया ही सातत्याने चालू असते. आज देखील एवढ्या शाळा आहेत, प्रत्येका शाळेमध्ये. आता आज तुम्ही जर यादी विभागाशी वाचली, आज शिरूर तालुका पहिला आला आहे आणि कितीतरी तालुके बारामती सकट 0 त्याच्यामध्ये मुलांनी पुरस्कार मिळालेला. हे पण कुठंतरी काही तालुक्यामधल्या जो स्टाफ आहे त्यांचं चुकतं आहे, त्याच्यामध्ये काही त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असेल तर मी CEO आत्ता सांगितलं की CEO जिथं निकाल आंबेगावचा, शिरूरचा, त्या काही तालुक्यांचा चांगला चाला आहे, तसा बऱ्याचशामध्ये मला वाटतं 5वीचा निकाल हा 0% तो वाढवला पाहिजे. आता शिरूरला मी माहिती घेतली तर ते तिथं जास्त लक्ष केंद्रित करतात. आपल्याला आठवतं असं लातूर पॅटर्न का डेव्हलप झाला? शाळा सुटल्यानंतर इथले शिक्षक हे उशिरापर्यंत वेगवेगळे क्लासेस विद्यार्थी विद्यार्थिनींचे घ्यायचे, त्याच्यावर लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाला. अशा पद्धतीचे बदल होत असतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.